मराठीवरील मालिका श्रीमंताघरची सून मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. स्वराने अथर्वशी लग्न करायला होकार दिलाय, तर तिकडे अनन्याने देखील आता विक्रांतशी लग्न करायला होकार दिलाय. त्यामुळे अनन्याची आई फारच खुश झाली आहे, तर अनन्याने रागात हा निर्णय घेतलाय. पण आता देविकाला ही गोष्ट समजल्याने ती पुन्हा एकदा अनन्याशी बोलण्याचा प्रयत्न करते व तू 48 तासामध्ये काहीही करू शकतेस असं ती अनन्याला म्हणते. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं, अनन्या घरी पोहोचली असताना विक्रांत आणि विक्रांतची आई घरी आलेल्या असतात. तर आपण लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी आलेलो आहोत असं ते म्हणतात. तेव्हा विक्रांतची आई तू विक्रांतशी लग्न करशील का असं विचारते आणि अनन्याने देखील आता होकार दिलाय. तर तिकडे स्वरा आणि अथर्व देखील एकमेकांना भेटलेत. तर स्वराने देखील सगळं काही विसरून आपण लग्नाला होकार द्यायला तयार आहोत असं म्हटलंय. तर तुझं अनन्यावर प्रेम असलं तरीही तुला मी माझ्या प्रेमात पडायला भाग पाडेन असं ती अथर्वला म्हणते. तर अरुणाला देखील तिने तिचा होकार कळवलाय. त्यामुळेच अरुणा आता अथर्व आणि स्वराच्या साखरपुड्याची तयारी करते. तर तिकडे अनन्याची आई देखील अनन्याच्या होकाराने फारच खुश झालीय. तेव्हा तिने देविकाला फोन करून ही बातमी कळवलीय. तर तुमच्या घरात देखील ही बातमी सांगा असं ती म्हणते. पण लवकरच मी अनन्या आणि विक्रांतचा साखरपुडा करणार असल्याचंही तिने देविकाला सांगितलंय. तर अनन्याची बहीण श्रेया यामुळे फारच नाराज झालीय. तू लग्नाला होकार देऊ नकोस असं ती अनन्याला म्हणते. पण आता आपल्याकडे काहीच ऑप्शन उरला नसल्याने मी हा होकार दिला असल्याचं अनन्या म्हणते. तर आता देविकाने ही बातमी घरी सांगितली आणि त्यामुळे अथर्वला मात्र मोठा धक्का बसलाय. तर आता देविकाने केलाय अनन्याला फोन. पण पुढच्या 48 तासामध्ये तू काही हालचाल केली नाहीस तर अथर्वचंही लग्न होईल आणि तुझंही लग्न होईल असं ती अनन्याला म्हणते. त्यामुळे अथर्वला गमवायचं नसेल तर तुला यामध्ये काहीतरी करावं लागेल असं ती अनन्याला म्हणते. तेव्हा आता अनन्या नक्की काय करणार व ती स्वराचं अथर्वशी होणारं लग्न थांबवू शकेल का हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल. तर दुसरीकडे अथर्वचे बाबा देखील अथर्वला तुला खरंच स्वराशी लग्न करायचंय का असं विचारतायत. तेव्हा आता अथर्व यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.